देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे के साथ राज ठाकरे के अच्छे संबंध है, लेकिन केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने कहा कि हमारे गठबंधन में उनकी जरूरत नहीं है। कालेश्वर राहणार नाही, एकनाथ शिंदे आता जे ऋषभान सिंह मिळालेला आहे, त्यानंतर शिवसेनेचं नावही त्यांना मिळालेलं आहे। कारण निर्णय जो आहे हा निर्णय इलेक्शन कमिशनचा अत्यंत डेमोक्रेटिक निर्णय आहे। जे लोक निवडून आलेले आहेत त्यांची 75% संख्या एकनाथ शिंदेच्या सोबत असल्यामुळं इलेक्शन कमिशनला तो निर्णय घ्यावा लागला। त्यांनी सेन खाल्लं वगैरे अशा पद्धतीचे शब्द प्रयोग करून मला वाटतं की त्याच्यातून काय साध्य होणार नाही आहे। त्यामुळे इलेक्शन कमिशन समोर जे पेपर होते, किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, कोणाकडे किती आमदार आहेत खासदार आहेत, याचा अभ्यास करूनच जो निर्णय आहे तो इलेक्शन कमिशनने दिलेला आहे। आणि सुप्रीम कोर्टामधूनही असाच निकाल येणार आहे की चिन्ह देण्याचा अधिकार आणि नाव देण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे, आणि इलेक्शन कमिशननी मेरिटवरती हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं तो कोणाच्या बाजूने किंवा कोणाचं सांगून तो निर्णय घेतलेला असं अजिबात नाही आहे। तर त्या आकडेवारी त्या ठिकाणी अशी होती की एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागणार हे 100% असत्य होतं, त्यामुळे निकाल त्यांच्या बाजूने लागलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूनच लागेल असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। आणि शिवसेना जी फुटलेली आहे किंवा शिवसेनेचं नाव जे गेलेलं आहे त्याला माननीय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जबाबदार आहेत। या दोघांनी जर सुरुवातीला बीजेपी सोबत राहण्याचा निर्णय घेतला असता, मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडून जर त्यांनी या ठिकाणी जर बीजेपी सोबत युती करून सरकार बनवलं असतं तर एवढी नामुष्कीची वेळ माननीय उद्धव ठाकरे यांच्यावर आली नसती। सगळं त्यांना नाव गेलं, सगळं सिम्बॉल गेलं, ठीक आहे बाळासाहेबांचे आपण पुत्र आहात, तुम्हाला तो अधिकार आहे, पण तुम्हाला आमदार सांभाळता आले नाहीत, खासदार सांभाळता आले नाहीत, आणि बाळासाहेब माननीय बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधामध्ये तुम्ही गेला आणि त्यामुळं तुमच्यावर अशी वेळ आलेली आहे। त्यामुळं ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाळासाहेबांनी नेहमी विरोध केला त्यांच्यासोबत मुख्यमंत्री पदासाठी युती करणं अत्यंत अयोग्य होतं, आणि त्यावेळेपासूनच आमदारांमध्ये खदखद होती, आमदारांमध्ये मोठा असंतोष होता, आणि त्याचा फार मोठा जो भूकंप आहे हा भूकंप आणि महास्फोट हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली झाला, आणि त्यामुळं शिवसेनेची अवस्था जी आहे ती माननीय उद्धव ठाकरे यांची ना घरका ना घाट का अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती झालेली आहे।